अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड. मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटल्यानंतर मनसैनिक आक्रमक. माझ्यावरील हल्ल्यामागे राज ठाकरेच मास्टर माइंड. राज ठाकरेंनी मला मारण्याची सुपारी दिली, मनसे कार्यकर्ते म्हणाले. मिटकरींचा आरोप. तर मिटकरींच्या तक्रारीनंतर 30 अधिक मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकारचा मृत्यू. जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. राडानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं जय रुग्णालयामध्ये भरती झाला होता. वरळीमध्ये ठाकरेगट आणि मनसेचे कार्यकर्ते भिडले. जांबोरी मैदानातील बांधकामावरून बाचाबाची. ठाकरेगटाची मनसेविरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार. मनसे सुपारीबाज पक्ष आहे. निवडणूक आल्यावर छत्र्या दिसतात तसं मनसे दिसते. ठाकरेगटाच्या आदित्य ठाकरेंची टीका. माझ्या सुनेला भडकवण्याचं काम चित्रा वाघ यांनी केलं. पवार गटाच्या विद्या चव्हाण यांचा गंभीर आरोप. विद्या चव्हाणांनी चित्रा वाघांची ऑडिओ क्लिपही ऐकवली. मूठ झाकलेली आहे, उघडायला लावू नका नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल. चित्रा वाघ यांचा विद्या चव्हाणांना इशारा. तर ज्यांना बाप म्हटलं त्यांना आता शरद पवार अली म्हणता. विद्या चव्हाणांची टीका. मोहोळ तालुक्यामधल्या अनगरमधील अप्पर तहसील कार्यालयाच्या आदेशाला मुख्यमंत्री शिंदेकडून स्थगिती. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी आरोपीला आज कोर्टामध्ये हजर करणार. आरोपी दाऊद शेखला सकाळच्या सत्रामध्ये कोर्टात हजर केलं जाणार. लाडक्या बहिणींना 3 सिलेंडर मोफत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढली. राज्य सरकारकडून जीआर प्रसिद्ध. गोंदियात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. नदीकाठची हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. नुकसानीच्या आकडेवारीमध्ये वाढ होण्याचा अंदाज. विरार रिसॉर्ट मारहाण प्रकरणातील 11 आरोपींना 4 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी. रिसॉर्टमधील मारहाणीमध्ये मिलिंद मोरेंचा मृत्यू झाला होता. ज्याच्या जातीचाच पत्ता नाही तो इथे जात गणनेवर बोलतोय. संसदेमध्ये भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचं राहुल गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य. अनुराग ठाकूरांच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक. पुण्यामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. तर पुणे जिल्ह्यातील मध्यपूर्व भागामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस नाही. भारताचा 3रा T20 सामन्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध शानदार विजय. सुपर ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरची अप्रतिम गोलंदाजी. भारतानं मालिका 3-0 अशा फरकानं जिंकली.